किसी के सामने झुककर खड़े नहीं हो गए, एक्सपांशन के लिए वहां जाएंगे और कुछ काम के लिए जाएंगे। महाराष्ट्र में अगर शिवसेना है बालासाहेब ठाकरे जी क्या बोलते हो, तो दिल्ली में जाने की जरूरत नहीं है भाई, यहाँ के निर्णय यहाँ होने चाहिए। हमारी सरकार थी उद्धव ठाकरे साहब की, एक बार दिल्ली में गए उद्धव ठाकरे साहब, सब निर्णय यहाँ होते थे, दिल्ली की गुलामी हमने कभी की नहीं है। अगर आपकी शिवसेना असली है ना, बोल रहे हो ना, आपको शिवसेना दिया है ना अमित शाह ने इलेक्शन कमीशन पर दबाव डाल के, तो चलाओ, उनके सामने झुककर को खड़े होते हो जाकर दिल्ली में, महाराष्ट्र देख रहा है भाई। आपको एक्सपांशन करना है ना आपकी पार्टी का, अब कैबिनेट का यहाँ बैठकर करो, हिम्मत है तो। एक साल हो गया एक्सपांशन नहीं हो रहा है, उसका मतलब क्या है, ये सरकार जा रही है, ये सरकार के ऊपर खतरा है, कानून का खतरा है, न्यायालय का खतरा है, ये सब टाइम निकाल रहे हैं बस। पहा शिवसेनेला कधी दिल्ली वाऱ्या कराव्या लागत नाही, म्हणजे नकली शिवसेना। महाराष्ट्रात जर शिवसेनेचा मुख्यमंत्री खरोखर असेल, खरा शिवसेनेचा, तो दिल्लीत कशाला जाईल मंत्रिमंडळ विस्तारासाठी परवानगी घ्यायला? आमचं आम्ही पाहू, आमचे बाळासाहेब ठाकरे, आमचे उद्धव ठाकरे, ते दिल्लीत जाऊन कधी उभे नाही राहिले अर्ज घेऊन की आम्हाला आता मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे, परवानगी द्या। तुमचे नेते कोणते सांगा एकदा, या डुप्लिकेट शिवसेनावाल्यांनी त्यांचा नेता कोण आहे, बाळासाहेब ठाकरे आहेत की मोदी शाह आहेत, इतर स्पष्ट सांगावं। ठीक आहे, फडणवीस गेले, इतर कोणते नेते गेले मी मान्य करतो, त्यांचं मक्का मदिना दिल्लीमध्ये, तुमचं काय आहे? तुम्ही मंत्रिमंडळ विस्तार, तुम्ही तुमची शिवसेना, तुम्हाला अमित शहाने दिली आहे ना, तुमच्या हातात ठेवली आहे ना शिवसेना अमित शहांनी, चालवा। दिल्लीत काय धावत आहे मंत्रिमंडळ विस्तारासाठी, फारच विचित्र प्रकार आहे। आम्ही गेलो कधी, आता आम्ही काय करू, आमचा विस्तार आम्ही केला, आमचे विस्तार आम्ही करायचे, हा महाराष्ट्र आहे। पण हे ओट सूट दिल्लीत जाता विचारायला, आता काय करायचं, आता काय निर्णय घेऊ, या प्रोजेक्टचं काय करू, या व्यवहाराचं काय करू, कोणाला कोणतं पद देऊ, ही काय शिवसेना तुमची? ही कसली शिवसेना? ते मांडलिक शिवसेना, ते मांडलिकत्व आहे, गुलामी आहे, ही शिवसेना नाही महाराष्ट्र।